आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. नंदिनी कुठे चालली? कदाचित ती वनदेवीच्या मंदिरात गेली असेल. आपण तिच्या मागे जाऊ. येतो. अरे काय झालं साहेब? रस्त्यात झाड पडले. आम्ही दोघे जाऊन बाजूला करतो. बर ठीक आहे. ये जरा. हो आलो आलो. जरा जास्तच वजन आहे वाटतं. तुम्हा दोघांना जमत नसेल तर मी थोडी मदत करतो ना. चला उतरू. साहेब तुम्ही थांबा. साहेब आम्ही बघतो ना. तुम्हाला मदतीची गरज आहे हे कळतंय तरी मी बघत बसू का? चला उचला. हो साहेब या. चला. साहेब धरण बांधण्याच्या जागी तुम्ही जो झेंडा लावला होता ना तो आहे तो. पण हा इथे कसा आला असेल? अरे हे काय झेंडा गायब झाला? हे मला फार विचित्र वाटतंय साहेब. आपण इकडे नको थांबूया. आपण निघूया साहेब. चला चला साहेब. साहेब मला भीती वाटते साहेब. या साहेब. चला निघूया. हो चला. या 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 साहेब.
तुम्ही दोघं सकाळी वेळेत या, आता निघा. हो हे घ्या साहेब. चावी साहेब मी येतो. दरवाजा बंद करून कुठे गेलीस? अहो मी इथल्याच बाजूच्या मंदिरात आले, याला जरा उशीर होईल. तुमच्याकडे पण एक चावी आहे ना, तुम्ही दरवाजा उघडून आत जाऊन बसा, मी येतेच ना. ठीक आहे, लवकर ये. मंदिरासमोर लावलेला झेंडा येताना रस्त्यात दिसला. आता घरात तसेच कितीतरी झेंडे लावलेले आहेत. देवी मंदिरातली एक मूठ जरी तुम्ही माती घेतली तरी त्याचे परिणाम चांगले नाही होणार.
माते, तुझ्या बद्दल गावकरी बोलले पण मी लक्ष नाही दिलं। आता मी स्वतःच्या डोळ्यांनी बघतोय। मी तुझ्या जागेत येऊन चूक केली याची मला जाणीव करून दिलीस। तुझ्या जागेत धरण बांधण्याचा आदेश मी रद्द करून टाकतो। तुझी लीला अगाध हे तुम्हाला दाखवून दिलंस, त्यामुळे माझ्या स्वखर्चाने मी तुझं मंदिर बांधून देते। माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ कराई। देवीचं मंदिर तू वाचवलंस, देवीच्या संरक्षणासाठी तू सदैव तिच्या सोबत असशील हे तू परत एकदा सिद्ध केलंयस। खूप आभारी आहे काळू, खूप खूप आभारी। केलेल्या चुकीची क्षमा मागितली ना, तरी देखील तू मला माफ नाही केलंस आई। यापुढे मी कोणत्याच मंदिराकडे दुर्लक्ष नाही करणार आई। तुझ्या पाया पडतो माते, मला माफ कर माते, मला माफ कर आई, मला माफ कर। अहो माफ कर मला माते। काय करताय? उठा उठा। अहो मी देवीच्या मंदिरातून आशीर्वाद घेऊन येते, तुम्ही प्रत्यक्षात देवीला पाहिल्यासारखं पाया पडताय। कोणता पुरुष बायकोच्या पाया पडतो? उठा बघू आधी। हल्ली तुम्हाला ना कुठे आणि कसं वागायचं तेच कळत नाही। काय हो तुम्हाला एवढा घाम का फुटलाय? काय झालंय तुम्हाला? जे झालं ते तुला सांगावंच लागेल। धरण बांधण्याच्या कामासाठी मी एका जंगलात गेलो होतो। त्यामुळे माझ्या स्वखर्चाने मी तुझं मंदिर बांधून देतो। देवीची माफी मागण्यासाठी मी तुझं मंदिर बांधून देतो असं बोलून परत चूक केली।
अगं तू काय बोलतेस, माणसाचं येणं जाणं नसलेल्या या जंगलात एवढी वर्ष असलेल्या त्या देवीला कधी मंदिर बांधून घ्यायचं हे माहित नाही का? तुम्ही कोण देवीचं मंदिर बांधून देणार आहे? वनदेवी या नावावरूनच हे जंगलच तिचं मंदिर आहे, तुम्हाला कळलं नाही? अहो, देवीच्या वास्तव्यात बदल करण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही. ते मंदिर तसंच राहू द्या, तिथे मंदिर बांधायचा विचार आत्ताच सोडा. तुझं म्हणणंही बरोबरच आहे, मीच घाई घाईत नको तो निर्णय घेतला. माझा तो निर्णय चुकीचा होता म्हणूनच देवीने घरापर्यंत येऊन मला त्याची जाणीव करून दिली. आता तरी त्या देवीबद्दल कळलं ना? तुम्हाला तुमच्या चुकीची जाणीव झाली म्हणून लवकरच तुम्हाला चांगली गोष्ट ऐकू येईल. खूप दमलेला दिसताय, मी कॉफी आणते. अहो, जरा कोण आलंय बघा. बघायला लावली म्हणून रागावलात का? मंदिरात खूप गर्दी होती हो. एवढंच नाही तर मी मंदिरातून आणखी एका ठिकाणी जाऊन आले. हा घ्या प्रसाद, तुम्हाला एक गुड न्यूज सांगणार आहे. घ्या ना प्रसाद. जरा थांब. काय हो? मी तुम्हाला गुड न्यूज सांगणार आहे म्हटलं. कसली गुड न्यूज नाही विचारणार? बाळ होत नव्हतं म्हणून आपण दुःखी होतो ना, आता आपलं दुःख नाहीस होणार आहे. मंदिरात गेल्यावर मला थोडस असं जाणवलं म्हणून मी डॉक्टर कडे जाऊन कन्फर्म केलं. तुम्ही बाबा होणार आहात. तुम्हाला तुमच्या चुकीची जाणीव झाली म्हणून लवकरच तुम्हाला चांगली बातमी मिळेल. भाऊजी गेल्यानंतर खूप दिवस चांगलं काही खाल्लंच नाहीये. आज ती इच्छा पूर्ण होणार वाटतं. काय ग गंगा, सकाळपासून चमचमीत पदार्थ बनवतीयस, आज काय विशेष आहे? विशेष काही नाही, आपल्याकडे काही पाहुणे येत आहेत, त्यांच्यासाठीच हे जेवण बनवलंय, त्याचीच तयारी चालू आहे. बाळा गंगा, आपल्या घरच्या प्रथेप्रमाणे राजशेखरचा शेवटचा कार्य पूर्ण होईपर्यंत बाहेरच्या कुणालाच आपण जेवण देत नसतो ग. त्यांच्या जवळचं कोणीतरी येत आहे ना, त्यांना वाईट नको वाटायला म्हणून असं केलं. तुझं काही चुकत नाहीये, अरुणने सांगितलं म्हणून तू हे सगळं केलंस. पण असं कोण येणार आहे ग? त्यांनी सांगितलं नाही, मी विचारलं पण नाही. बरं आत्या, मी जाऊन बाकीचं आवरते. अरुणने सांगितलं नाही तरी आल्यावर कळेलच ना कोण आहे ते. जेवणासाठी कसल्या प्रथा पाळत बसायच्या, कोणी येऊ दे किंवा नको येऊ दे, आपल्याला चमचमीत खायला मिळू दे बस. या बाईने काही बिघडवलं नाही म्हणजे झालं. तू काय करतोयस रे इथे? नाही, एवढं चमचमीत जेवण बनवलंय ना, कोणीतरी पाहुणे येत आहेत असं वाटलं म्हणून मी जरा म्हणजे. ते आल्यावर आधी त्यांना खायला मिळायला पाहिजे ना. तू थांबलास तर त्यांना उरणार नाही. चल ये.
अगं गंगा, सगळी तयारी झाली आहे ना? तुमचे जे कोणी पाहुणे येतात त्यांच्यासाठी जेवण तयार आहे. माझी सगळी तयारी झाली आहे, पण अजूनपर्यंत कोणते पाहुणे येणार आहेत तुम्ही सांगितलंच नाहीये. कोण येणार आहे सांगा ना. सांगा ना कोण येते. हा ते बघ, आलेच. मी जरा जाऊन येते. हाय, कसा आहेस तू? मी मस्त. तू पण मस्त. आधी तुम्हाला कमिशनर होताना पाहिलं होतं, त्यानंतर आज तुम्हाला बघतोय. सगळं कसं चाललंय? ए, तुझं काय अहो जाहो चालू आहे? मी सगळ्यांसाठी कलेक्टर असेन, पण तुझ्यासाठी तुझा मित्रच राहणार. अरे हक्काने अरे तुरे कर मला. ठीक आहे, आज चला. परत तेच, अरे तुरे करशील तेव्हाच आत येईन. ठीक आहे रे. हा आनंद कुमार आहे, माझा खास मित्र. नॉर्थ इंडियामध्ये आधी कलेक्टर होता, आता त्याची चेन्नईमध्ये बदली झालेली आहे. अच्छा. आणि ही माझी बायको गंगा. नमस्कार. नमस्कार. हे कधीच कोणत्या गोष्टीसाठी एवढे एक्साइटेड नसतात, पण सकाळपासून तुम्ही येणार म्हणून ते तयारीत आहे. माझं पण तसंच काहीसं झालंय, कारण आमची मैत्रीच तशी आहे. कॉलेजमध्ये आम्ही खूप मस्ती करायचो, तेवढाच अभ्यास सुद्धा करायचो. यांच्याकडे तुमच्यासारखा मित्र आहे हे जाणून खूप आनंद झाला. बर, तुम्ही एकटेच आलाय, तुमच्या बायकोला नाही घेऊन आलात? घट बसलेत ना, म्हणून ती रोज मंदिरात जाते. अच्छा, ठीक आहे. पुढच्या वेळी येताना नक्की घेऊन येईन. ठीक आहे, जेवण तयार आहे. चला तुम्ही जेवण घ्या. आहो, त्यांना घेऊन या. चल जेवायला जाऊ रे. अरुण, तुझे बाबा गेले असं मला कळलं. मला खूप वाईट वाटलं, पण त्यावेळी मी नाही येऊ शकलो. ते खरंच खूप चांगले होते. कोणतंही फंक्शन असो आवर्जून यायचे ते. एखाद्या रुबाबदार माणसाला पाहिल्यावर मला तुझ्या वडिलांचीच आठवण येते. असा राजासारखा माणूस होता. कोणत्याही प्रसंगावर शांतपणे विचार करणारे एवढ्या लवकर गेले याचंच वाईट वाटतं. सामान्यपणे सगळे जण स्वतःच्या वडिलांना हिटलर बोलतात, भले त्यांचं खूप प्रेम असतं. स्वतःच्या वडिलांना खरंच कुणी समजून घेत नाही, पण तुझे बाबा तुझे खरे मित्र होते. वडिलांची किंमत ते निघून गेल्यावरच आपल्याला खऱ्या अर्थाने कळते. अरुण, तुझी आत्ताची मनस्थिती मी समजू शकतो, पण मी एक मंदिर सांगतो, तिथे गेल्यावर तुला नक्कीच बरं वाटेल. आता हा कोणत्या मंदिराबद्दल सांगतो असा विचार करतोयस? त्या मंदिरातली देवी साक्षात तिथे. काल धरण बांधणीच्या जागेचा सर्वे करण्यासाठी पार्वतीपुरम नावाच्या गावात गेलो होतो. गावाचं नाव काय म्हणालास? पार्वतीपुरम. चेंगलपट्टच्या बाजूला आहे ना. तिथे वनदेवी नावाची एक देवी आहे रे. धरण बांधायला गेलेला माझ्याकडून मंदिर बांधण्याचं वदवून घेतलं रे तिने. देवीचा साक्षात्कार असणार ते पार्वतीपुरम मधलं मंदिर आहे. तू एकदा त्या मंदिरात जाऊन ये, तुझ्या मनातला सगळा त्रास दूर होईल. you
बाप लेखा कुठे गेलेत काही पत्ता नाहीये. मायाला विचारलं तर तिच्याकडे सुद्धा नाही गेले. आता अजून वाद बघण्यात अर्थ नाही. अरुणला सांगायला हवं. अरुण, तुझे मामा आणि मूर्ती 2 दिवस झाले आले नाहीत. आम्ही 2 दिवस मायाकडे जाऊन येतो असं ते म्हणाले, म्हणून ते तिच्याकडे असतील असं मला वाटलं होतं. पण मी मायाला फोन करून विचारल्यावर ते तिथे आलेच नाहीत असं ती म्हणाली. ते कुठे गेले असतील तुला कल्पना आहे? बरं, तू मला कशाला फोन केला होतास ग? कारण तुम्हाला आणि गंगाला मारणार असं धर्मराज आजोबा आणि मूर्तींना बोलताना मी ऐकलं होतं. तेच सांगायला मी तुम्हाला फोन करत होते. कसला विचार करतोय सरुण? मला काही कळू नये असं काही ते तुझ्याकडे बोलले का? मला तर काही नाही बोलले. ते तर राजकारणी आहेत ना, पक्षाच्या मीटिंगसाठी कुठेतरी गेले असतील. बऱ्याच दिवसांपासून ते राजकारणापासून दूर आहेत. मीटिंगला जायचा चान्सच नाहीये. मला तर नंदिनीनेच काहीतरी केलं असेल अशी भीती वाटते. नंदिनीचा आणि त्यांचा काहीच संबंध नाहीये ग. तर नंदिनीने तसं काही केलं असेल तर तुम्ही काही काळजी नका करू, मी चौकशी करतो. लवकरात लवकर त्यांना शोधून घेऊन ये अरुण, तेव्हाच माझ्या जीवात जीव येईल रे. धर्मराज मामा गंगाला घेऊन गेले असं देवसेनाने सांगितलं होतं. मूर्तीने मला फोन करून बोलावलं. त्याला भेटायला जाताना माझा ऍक्सिडेंट होऊन मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालो. गंगा सुखरूप धर्मराज मामाकडून सुटून मला हॉस्पिटलमध्ये भेटायला आली. मग गंगाला कुणी वाचवलं असेल? धर्मराज मामा आणि मूर्तीला काय झालं काय असेल? गंगाला मी त्याच दिवशी विचारणार होतो. आता जाऊन विचारतो लगेच. घाबरून लपून बसला होता, आज घरी परत आलात? त्या दिवशी तुम्ही आणि तुमच्या बाबांनी गंगा आणि माझ्या बाबांना मारण्याचा प्लॅन केला होता ना? ते मी माझ्या बाबांना सांगितलंय. माझे बाबा तुम्हाला माफ नाही करणार. होते का? आम्हाला बोलताना या देवसेनाने ऐकलंय वाटतं, पण आपण असं काही बोललोच नाही. हे हिला पटवून द्यावं लागेल. मला खोट कसं पाडायचं त्याचा विचार करताय का? आम्ही गंगाला आणि अरुणला मारणार आहोत असं बोललो का? काय ग देवसेना, तुला काय स्वप्न पडलं की काय? अगं मी आता कुठे जरा बरा होऊन घरी आलोय आणि तू असं काय बोलतेस? नाही, मला स्वप्न नाही पडलं. मी तुम्हा दोघांना बोलताना ऐकलंय. थांब, मी आता माझ्या बाबांना जाऊन सांगते. देवसेना, देवसेना, अगं थांब थांब, ऐक. देवसेना, याबद्दल कोणालाच माहित नसेल असं वाटलं, पण अरुणला तर सगळं माहिती आहे. आता काय करायचं? यातनं बाहेर कसं पडायचं? अरे यार, या बाबा या. बोल, देवसेनाने जे सांगितलं ते खरं आहे ना?
देवसेनाला काहीतरी स्वप्न पडलं असेल रे. तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नकोस. आम्ही असं करू शकतो का रे? अरे अरे नालाय नाही सोडणार मी तुला अरुण. नाही सोडणार. काय करतोय अरुण? प्लीज सोड. अरे आम्ही असं काही नाही केलं. विश्वास ठेव अरुण. सोड अरुण. ऐक अरुण प्लीज. अरुण सोडणार तुला. अरुण ऐक रे. याने केलेल्या चुकीसाठी जिवंत राहता का? दोन दिवसांपासून गायब होता, आज घरी आलाय. कसली चौकशी न करता सरळ मारतोस. कशाला त्याच्या जीवावर उठलायस? कशाला ते त्यालाच विचारा. अरे काय केलेस रे तू? देवसेना तूच सांग काय घडलं ते सगळं सांग. मी तर तुला त्याच दिवशी सांगितलं होतं. मला तू कधी सांगितलंस? तुला काहीच माहित नसल्यासारखं काय विचारतेस? तू शैनायगी ताईच्या घरात असताना या दोघांनी तुम्हाला मारायचा प्लॅन केला असं सांगितलं होतं मी. तू विसरलीस? देवसेनाने मी समजून नंदिनीला सांगितलंय. हे सगळं तिचंच काम आहे असं वाटतं. आता अजून खोटं नाही बोलायचं, सरळ सांग. सांगतो. मला माफ कर अरुण. ते सगळं कारस्थान माझ्या बाबांचं होतं. बाबाच तुला आणि गंगाला मारायचं बोलत होते रे. त्यांना नको म्हटलं तरी त्यांनी माझं ऐकलं नाही. काही करून हे सगळं थांबावं म्हणूनच मी तुला अर्जंटली फोन करून बोलावून घेतलं होतं. तुला वाचवायला येत असतानाच माझा ऍक्सिडेंट झाला आणि मला मार लागला. तू उगाचच गैरसमज करून घेतोयस. ठीक आहे अरुण, तू आणि गंगा तुम्ही दोघेही सुखरूप आहात यातच मला आनंद आहे. यापुढे मी महालात जरी राहिलो तरी तू नेहमी माझ्यावर संशय घेत राहशील. मी आता इथे थांबू शकत नाही. मी आत्ताच निघून जातो. तू आणि मामाने माझ्यासाठी खरंच खूप काही केलंय हे मी कधीच विसरू शकत नाही. ही परिस्थिती माझ्या बाबांच्या वाईट कर्मांमुळेच ओढवली आहे. त्या नंदिनीला मारण्याचा एक मार्ग आहे, त्यासाठीच धर्मराज मामा मला घेऊन गेले. हे ऐकूनच देवसेनाने मी समजून नंदिनीला सगळं जाऊन सांगितलं. आम्ही पोहोचल्यावर नंदिनी सुद्धा तिथे आली होती. हे सगळं लक्षात घेता तुमचं आणि मूर्तीचं ऍक्सिडेंट होण्याचं कारण ती नंदिनीच असेल. शेवटी तिथे येऊन जानकीताईंनी मला वाचवलं. पण तुम्हाला आणि मूर्तीला त्या नंदिनीनेच मारण्याचा प्रयत्न केला. बरं झालं तुला तरी हे कळलं. अरुणचं अजूनही माझ्यावरच संशय. अहो मूर्तीची काही चूक वाटत नाहीये. त्याच्यावर काही संशय घेऊ नका. या सगळ्याला कारणीभूत ती नंदिनीच आहे. यांच्या कृत्याचा त्या नागिणीशी काय संबंध आहे? तुला आणि मला मारण्यासाठी ती यांना का घाबरावे? आपले भांडण लावण्यासाठी नंदिनी हे सगळं करत असे. हे बघ गंगा, हे सगळं तुला नंदिनीवरच्या रागामुळे असं वाटतंय. मला यापुढे काहीच बोलायचं नाहीये. चलिये. यांनी तुझ्यावर संशय घेतला याबद्दल मी तुझी माफी मागते. तू तुझ्या मनात काही ठेवू नकोस आणि इथेच राहा. याला घेऊन जा. चल बाळा.
काहीतरी मोठा प्लॅन करूनच परत महालात आलेला आहे. ह्याला काहीतरी करून बाहेर काढावंच लागेल. काय रे एवढे सगळे प्रताप करून तो माणूस कुठे गेला? त्यांना कशी अशी दुर्बुद्धी सुचली? आई आधीच मला खूप टेन्शन आलंय, तू आधी जा बघू. त्यांना काय झालं असेल काही कळत नाही. ते येणार आहेत का आई? उगाच किरकिर करत बसू नको, जा आधी मला कॉफी घेऊन ये. जा काही करा. काय रे आता काय नवीन प्लॅन करून आलास तू इथे परत? ताबडतोब हे घर सोडून तू निघून जायचंस, नाहीतर मी जीव घेईन तुझा. ए माझ्या बाबांनी दिलेलं हे तावीज माझ्या हातात असेपर्यंत तू माझं काही बिघडवू शकत नाहीस. हे असंच तुझा बाप सुद्धा मला बोलला होता. त्याच्या सोबत काय घडलं ते कळलं ना तर दातखीळ बसेल तुझी. ए माझ्या बाबांचं काय केलंस ग? तुझ्या बापाने केलेल्या चुकांसाठी त्याला मी जिवंत काढून टाकलंय. मला वाचव जानकी, मला वाचव जानकी, जानकी मला वाचव. तुला पण तसं मरण नको असेल ना तर शिस्तीत हे घर सोडून निघून जायचं. मी जाणार नाही. माझ्या बाबांना मारलंस ना तू? माझ्या बाबांना मारलंस म्हणूनच तुझ्या नवऱ्याला आणि मुलीला मी मारून टाकल्याशिवाय इथन जाणार नाही. तुला जिवंत ठेवलं तर तू माझ्या मुलीला आणि नवऱ्याला मारशील ना? त्यापेक्षा तुझा जीव घेते. हे तावीज माझ्या हातात असेपर्यंत तू माझं काही बिघडवू शकत नाहीस. या तावीज मुळे तू आत्ता वाचला असशील, पण तुला संपवल्याशिवाय मी शांत बसणार नाही. बाबा गेलेत ही गोष्ट आता आईला सांगणं योग्य ठरणार नाही. देवसेना आणि अरुणला मारल्यावरच हिला सांगणं योग्य ठरेल. कसला विचार करतोयस रे? काही नाही गाय. हे बघ मी बोलते म्हणून रागावू नकोस. बाबा येतील या आशेवर न बसता ते कुठे असतील याचा शोध घे. इथे कुणी असेल असं मला वाटत नाही. तुम्ही माझ्या सोबत या. काय झालं गंगा? काय तुम्ही पण? यांना कशाला इथे आणलं? आपल्या मदतीसाठी त्यांना इथे आणलंय. हे आधीच मी नंदिनीला विरोध करते म्हणून रागवलं आणि तुम्ही यांना घेऊन इथे आलाय.
अशा वेळी यांना इथे आणले हे कळलं तर ते उगाच टेन्शन घेतील. अगं अरुणला मी सांभाळेन, तू काळजी करू नकोस. अहो तुम्हाला त्यांच्याबद्दल माहित नाही म्हणून बोलताय. बाबा गेल्यापासून त्यांना तुमचा पण खूप राग येतो. तुम्ही इथे थांबलाय हेच त्यांना आवडत नाही. आता तुम्ही यांनाही घेऊन आलाय तिथे. आता दोघांनाही घराबाहेर काढतील. गंगा, गंगा, गंगा. बापरे. गंगा, गंगा. अरे देवा, ते इकडेच येत आहेत. तुम्ही यांना घेऊन निघा. मी यांना घेऊन इथे आले, हे आता इथेच राहतील. अरुणला येऊ दे, मी त्याच्याशी बोलते. अहो तुम्ही त्यांना ओळखत नाही म्हणून बोलताय. ते येण्याआधी मेहरबानी करून यांना घेऊन निघून जा. ना ग नंदिनी, या नाग वंशातला आहे. नंदिनीला संपवण्यासाठी आपल्याला याची गरज लागेलच. गंगा तू समजून घे ग. गंगा, गंगा, गंगा. बरं ठीक आहे, तुम्ही काय माझा ऐकणार नाही. तुम्ही आता मला थांबू नका. आउट हाऊस खाली आहे, त्यांना घेऊन तिथे जा आणि यांना तिथेच राहू. गंगा, अगं किती वेळ झाला तुला आवाज येतो, ऐकायला येत नाहीये का? आले, जा जा लवकर. ठीक आहे, यांना आउट हाऊस मध्ये राहू द्या, मी आले. गंगा. हा काय हो, काय झालं? किती वेळ झाला मी आवाज देतोय, तू काय करत का होती? मी जरा किचन मध्ये होते ना. ते लक्ष्मीला करायला सांगायचं ना, उशीर झालाय. चल ये. तसं नाही हो, लक्ष्मीच्या मुलीची तब्येत ठीक नाहीये म्हणून ती घरी गेलीये. आता थोडस काम उरलंय, मी उरकून येते. तू तर काय माझं ऐकणार नाहीये. ठीक आहे, चल लवकर ये. हो काय करू, आधी त्यांना खायला काहीतरी देऊया. गंगा मला काही होता कामा नये म्हणून घाबरते. तिचं घाबरणं पण साहजिकच आहे. चला आपण आउट हाऊस मध्ये जाऊया. मी इथे थांबायला आलो नाहीये. गंगा कोण आहे हे जाणून घ्यायला आलोय. मी ओळख करून देते, तोपर्यंत आपण आउट हाऊस मध्ये थांबू ना. चला. महादेवी नाग नंदी यांना आउट हाऊस मध्ये घेऊन जाते. नाग नंदीयनला गंगा पार्वतीचीच मुलगी आहे हे कळलं तर गंगाच्या जीवाला धोका निर्माण होईल. हे लगेच जाऊन नंदिनीला सांगायला हवं.